नमस्कार, मी केतकी जोशी. वाचाल तर वाचालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज कुठे आली असं तुम्हाला जरा आश्चर्य वाटेल, कारण माझ्या अवतीभोवती कुठेही पुस्तकं नाही आहेत. मी आज आली आहे आस्वादमध्ये, आणि याचं कारण आहे ते म्हणजे आज आपण बोलणार आहोत खाण्यावर, खाद्य संस्कृतीवर. खरं तर हा विषय फक्त बोलण्याचा नाही आहे, पण खाद्य संस्कृतीवर, खाण्यावर, वेगवेगळ्या पदार्थांवर हल्ली खूप बोललं जात आहे, लिहिलं जात आहे. आणि त्याचमुळे आज आपण वाचाल तर वाचालमध्ये दोन खास पाहुण्यांना भेटणार आहोत. माझ्यासोबत आहेत मृण्मयी रानडे आणि सई कुराने. खूप खूप स्वागत आहे तुमच्या दोघींचं या कार्यक्रमामध्ये. खरं तर खाणं हा फक्त बोलण्याचा विषय नाही आहे किंवा वाचण्याचा विषय नाही आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येक संस्कृतीचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच अंगत पंगत हा जो फेसबुकवरचा ग्रुप आहे, ज्याचे 21,000 सदस्य आहेत, खूप लोकप्रिय आहे हा ग्रुप. पण हा फक्त महाराष्ट्रीयन पदार्थांसाठीचाच आहे. काय संकल्पना होती याच्या मागची हा ग्रुप सुरू करण्यामागे? थोडासा सेल्फिशली मला वाटतं, कारण मला आपल्या पदार्थांबद्दल आणखीन जाणून घ्यायचं होतं. आणि कुठेतरी असं वाटत होतं की मराठी खाद्यसंस्कृतीबद्दल खूप गैरसमजुती आहेत, आणि मिसळपाव आणि वडापाव याच्या पलीकडे मराठी लोकं काही खात नाहीत असं एक जे जनरल एक मिसकन्सेप्शन होतं, त्याच्याबद्दल काहीतरी करावं असं मनात होतं. म्हणून जस्ट ऑन सम डे मी म्हटलं चला फेसबुक ग्रुप सुरू करूया. आणि त्यातला पहिला रूल असाच होता की फक्त पारंपरिक मराठी रेसिपीज म्हणा किंवा गोष्टी म्हणा, पण फक्त पारंपरिक. तर ते अशासाठी की फेसबुकवर इतर कितीतरी ग्रुप्स आहेत, आणि त्याच्यावर तुम्ही केक्स आणि कुकीज आणि ब्रेड आणि छोले आणि तंदुरी चिकन आणि पास्ता सगळीकडे असतो. पण सातपदरी गावन म्हणा किंवा सी के पी स्टाईल आंबट वरण म्हणा, आपण म्हणत होतो मगाशी तसं, तर त्याच्याबद्दल कोणी बोलतच नाही. तर म्हणून तो एक रूल केला की हे फक्त पारंपरिक खाद्य संस्कृतीबद्दल आहे. प्रत्येक समाजाच्या खाद्य संस्कृतीविषयीचे अनेक ग्रुप फेसबुकवर आहेत. अनेक वेळेला चर्चा होते आणि मग त्यानंतर पुस्तकांकडे वळलं जाणं हे एक सध्या खूप घडतं आहे. तर अंगत पंगतवर जेव्हा एखाद्या पदार्थाची चर्चा होते त्यानंतर अनेक गोष्टी त्याला जोडल्या जातात. पण गवांदे अजिंच्या ब्राह्मणी स्वयंपाक या पुस्तकाची खूप चर्चा झाली आणि ते पुस्तक अनेकांपर्यंत पोचलं, हे एक तर कनेक्शन काय आहे, आणि दुसरं म्हणजे हे पुस्तक लिहितानाचा किंवा हे पुस्तक संपादित करतानाचा अनुभव काय होता? गवांदे अजिंचं पुस्तक पॉप्युलरच्या अस्मिता मोहिते आणि त्यांच्या फॅमिलीच्या ओळखीच्या आहेत. तर अस्मिताला असं वाटलं की अजिंकडे खूप छान छान पदार्थ आहेत, तर त्याचं पुस्तक व्हायला पाहिजेत. एक त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी छोटं पुस्तक केलं होतं 5-6 वर्षापूर्वी, पण ते आणखी थोडं मोठं करावं असं होतं. पण आजी साधारण तेव्हा 70 होत्या, पण त्यांना ते लिहिणं शक्य नव्हतं. मग त्यांच्याकडनं कोणीतरी काढून घ्यायचं असं हे होतं. तर मी खूप वर्षांवर म्हणजे 20-22 वर्षांपूर्वी दुर्गा भागवतांच्या घरी जाऊन महाराष्ट्र टाईमसाठी खमंग नावाचं सदर मी लिहून घेत होते दुर्गाबाईंकडनं. म्हणून अस्मितानी तेही पॉप्युलरनी काढलेलं, अस्मितानी मला विचारलं करशील का. मग मी आजींकडे गेले आणि आजी इतक्या एकदम प्रेमात पडाव्याशा आहेत पहिल्याच ह्याच्यात, आणि त्या माझ्याशी खूप छान बोलल्या. मग त्यांना मी विचारत गेले की अमुक म्हणजे सणांच्या ह्यानी आम्ही असं चैत्र महिन्यापासून सुरुवात केली की सणांच्या ह्यानी कुठले कुठले पदार्थ करतात. आणि आजींचे ते ज्या लाडू, रवा खवा नारळाचे लाडू, हे ज्या दिवशी मला आजींनी सांगितले ना, त्या दिवशी मी घरी येऊन रात्री खवा घेऊन घरी गेले आणि मी रात्री ते लाडू केले, आणि ते अतिशय चविष्ट, तोंडात अक्षरशः विरघळावे असे, मावा बर्फी सारखे. तर ते मी मध्ये अंगत पंगतवर टाकले, मला वाटतं महिना दिवाळीच्या आधी, दिवाळीच्या 10-15 दिवस आधी. आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला, आणि त्याचं मला असं वाटतं कारण प्रत्येक अंगत पंगत मेंबरने ह्या दिवाळीत ते लाडू केलेले खास, कारण पुरुषांनी पण, काही पुरुषांचे पण त्याच्यात हे होते की मी एकाच मला आठवते अगदी लगेच की पुतण्याचा वाढदिवस होता म्हणून मी आज ते केले आणि छान झाले, घरात सगळ्यांना आवडले. आणि मग अंगत पंगतची काय म्हणतील त्याला किंवा फेसबुक ग्रुप्सची काय शक्ती असू शकते हे मला अक्षरशः. मग तेव्हा असं झालं की अरे पुस्तक कोणतं आहे, मग पुस्तकाचं आम्ही हे केलं, मग पॉप्युलरनी तर काही स्कीम हे केल्या आणि असं झालं. आणि खूप लोकांनी पुस्तक त्याच्याही आधी बुकगंगावर, मग ते आउट ऑफ स्टॉक झालं, ॲमेझॉनवर आउट ऑफ स्टॉक झालं,
खूप हे झालं आणि मग त्यानिमित्ताने इतर पुस्तकांची पण चर्चा व्हायला लागली की आम्ही घरी कुठलं पुस्तक वापरतो की मग कोणाच्या घरी रुचिराची एक परंपरा असते. आमच्या घरी माझ्या आईने मला रुचिरा हे केलेलं, लग्न झालं की हा रुचिरा, मग मध्ये हमखास पाकसिद्धी नावाचं पुस्तक आहे ते खूप मी जनरली ते बघते काही करायचं असेल तर. तर असं ते होत मग त्या पुस्तकांना पण एक उजळा मिळाला आणि जुन्या पुस्तकांचं परत यु नो चर्चा व्हायला लागली. म्हणजे गृहिणी मित्र फॉर इन्स्टन्स, पाठारे प्रभू लोकांचं फार अगदी म्हणजे बायबल म्हणावं असं पुस्तक आणि जे आता आउट ऑफ प्रिंट आहे पण त्याच्याबद्दल सुद्धा चर्चा व्हायला लागली. त्यामुळे मला वाटतं अंगत पंगत हे जरी ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन क्विझिन बद्दलचा ग्रुप असला तरी त्याच्याशी संबंधित इतके विषय निघतात, इतिहास म्हणा, भूगोल म्हणा, वाङ्मय म्हणा, सो मेनी थिंग्स जस्ट कम आउट ऑफ इट अँड इट डझंट बिकम जस्ट अ फूड ग्रुप एनिमोर. एखादा पदार्थ जेव्हा या ग्रुपवर टाकला जातो फक्त पदार्थ आणि त्याचे फोटो किंवा त्याची पाककृती नाही टाकली जाते, त्याबरोबर अनेक आठवणी असतात, अनेक किस्से जोडले जात आहेत. तर याबद्दल काय सांगाल, कारण की एक खजिना त्यातून पुढे येतो. आपण ना सीझनल भाज्या फळं हे खाणं विसरलो आहे. आम्ही इतक्या वेळा आपण फक्त सुपरमार्केटमध्ये जातो आणि त्याच त्याच ठराविक भाज्या घेतो, गाजर, फ्लावर, वाटाणे, कोबी आणि तेवढंच ते आणि पनीर. पण आपल्याकडे महाराष्ट्रात इतर कितीतरी भाज्या खाल्ल्या जातात, फुलं खाल्ली जातात, बिया खाल्ल्या जातात, हे आपण विसरतो आहे. म्हणजे मी त्याला म्हणते कलेक्टिव्ह मेमरीमधनं आपल्या निघून जात आहे. ते अंगत पंगत सारख्या ग्रुपमुळे आपल्याला एक रिव्हिजन झाल्यासारखं होतं की अरे आत्ता हा सीझन आहे म्हणजे आत्ता बाजारात चांगली बोरं यायला लागली, चला जाऊया. आणि त्या ती बोरं नुसती तिखट आणि मीठ लावून न खाता ती वाळवून त्याचं बोरकूट करून त्याचं आणखीन काहीतरी आपण करू शकतो. खूप हेच विचारायचं आहे खरं तर पाककृती याच्याबद्दलची पुस्तकं म्हणजे फार त्याच्याकडे साहित्य म्हणून बघितलं जायचं नाही, पण हा हळूहळू दृष्टिकोन आता बदलतोय का? कारण की एखाद्या पुस्तकाची चर्चा होते आणि मग ते पुस्तक आवर्जून वाचलं जातं फक्त त्या पाककृतींसाठी, तर हा अनुभव काय आहे याबद्दल काय? फक्त स्वयंपाकाशी बायकाच संबंधित होत्या, पुरुष स्वयंपाकघरात खूप पोचलेला नव्हता किंवा तो पोचला असला तरी तो फार आनंदाने सगळ्यांशी हे सांगायचा नाही कदाचित की मी आज गोळ्या केला किंवा मी चहा केला वगैरे. आता असं झालं आहे की फेसबुकवर कितीतरी माझे मित्र असे आहेत की जे आपण काहीतरी केलेला पदार्थ खूप आनंदाने आणि अभिमानाने त्याचे फोटो टाकतात किंवा रेसिपी टाकतात आणि बाकीच्यांना पण ते खूप आवडतं की अरे हा जातो आहे. तर ही एक थोडी प्रतिष्ठा कदाचित या सगळ्यांनी पण त्याला मिळाली असेल. थोडी वेगळं एक दृष्टिकोन या पुस्तकांकडे बघायचा बदलला आहे आणि ब्राह्मणी स्वयंपाक या पुस्तकाची मजा हीच आहे की त्याच्यात खूप मूलभूत आणि साध्या सोप्या पाककृती दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांच्या आजी आहेत. तर तो म्हणून ते महत्त्वाचं आहे आणि म्हणून या सगळ्याच्या तरुण लोकंसुद्धा खूप अंगत पंगतवरती मला वाटतं 25-30 आणि तशा 70 पण बायका आणि पुरुष आहेत. त्याच्यामुळे त्यांचे अनुभव, त्यांच्या त्याच्यासोबत जोडलेल्या गोष्टी आणि एक कोणीतरी सदस्य आहेत ते जुने त्यांनी ती कातणांचे मध्ये फोटो टाकले होते, वेगवेगळ्या प्रकारची कातणं त्यांनी जमा केली आहेत, या खलबत्ते वेगळे वेगळे, ऑस्ट्रेलियातल्या कोणीतरी तिच्या ह्यातला तो उखळ आणि ते असं फोटो टाकले होते. तर हे सगळं मग मुलांना पण इंटरेस्टिंग वाटतं सगळं. आणि तू म्हणालीस तसं साहित्य म्हणजे आधी असा विचार असायचा की कुकबुक म्हणजे त्याच्यात फक्त रेसिपीज असतात, पण आता जरा तो विचार आपण नव्याने करतोय आणि वी आर इन्क्लुडिंग थिंग्स लाईक म्हणजे ती म्हणाली तसं इक्विपमेंट, पातेलं आणि तपेलं ह्यातला फरक, किंवा मोदक पात्र म्हणजे नक्की काय, ह्या गोष्टी, किंवा मग इवन साहित्य म्हणायला उखाणे किंवा बडबडगीत किंवा ओवी, म्हणजे ओवी हे जात्यावरच्या ओव्या इज समथिंग दॅट इज सो टिपिकली मराठी आणि सो लिमिटेड टू द किचन, पण आपण विसरलो आहे त्यांच्याबद्दल. तर आता अंगत पंगत सारख्या ग्रुप्समुळे किंवा पुस्तकांमुळे त्या परत बाहेर येत आहेत आणि त्याला योग्य ते स्थान मिळतं आहे असं मला वाटतं. सहसा असं म्हटलं जातं की एक आमच्याकडे असं करतात, आपल्याकडे असं केलं जातं,
पण या सगळ्या गोष्टींमुळे जेव्हा चर्चा होते किंवा पाककृतीची ही जी पुस्तकं आहेत किंवा असे ग्रुप आहेत यामुळे एक हे पण करून बघूयात असं व्हायला लागलंय, हे कितपत महत्त्वाचं आहे खाद्य संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीनं? पण मला ह्याच्यात नुसतं स्मरणरंजन किंवा ते किती छान होतं अशा ह्याच्यापेक्षा पण मला असं वाटतं की हा आज जगभरात सगळीकडे तुमच्या मुळांकडे परत जाणं किंवा तेव्हा जे होतं ते 100 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते जपून ठेवणं आणि निदान पुढच्या वेळेला असं काहीतरी होतं, कारण आत्ताच्या मुलांना आपण म्हणतं की त्यांना ते पास्ता आणि पिझ्झा आणि बर्गर्स आणि नॅचोज हे सगळं आवडतं, तर ते आवडतं कारण त्याची चव खरोखर म्हणजे इट इज ऑलमोस्ट ॲडिक्टिव्ह. तुम्हाला ते परत परत मॅगी का परत परत खावंसं वाटतं, तर ते खूप तसं आहे, त्याचे इन्ग्रेडियंट्स तसे आहेत. तर आम्ही आमच्या लहानपणी असं होतं असं म्हणण्यापेक्षा की हा एक बरं ह्या सगळ्यामध्ये खूप एक आवडतो ना पास्ता हे गे वरणफळ हा आणि पौष्टिक हे आपला जो स्वयंपाक आहे महाराष्ट्रीय स्वयंपाक जो आहे त्याच्यामध्ये सर्व प्रकारची पोषण तुम्हाला त्या ह्याच्यातनं मिळतं. आपलं वरण भात भाजी पोळी कोशिंबीर चटणी एवढे 6 पदार्थ तुम्ही रोज खाल्लेत तरी सुद्धा त्यातनं कडू सकट सगळे रस तुमच्या ह्याच्यात जातात. तर हे मुलांना एका विशिष्ट वयामध्ये कळावंच लागतं, कारण मला असं वाटतं की माझ्याच पिढीपासून कदाचित ही सुरुवात झाली आहे खाण्याकडे थोडं दुर्लक्ष आणि असं होऊन तब्येतीवर 50 तुम्हाला जाणवतंय. तर मग हे तुम्ही आपलं जे आहे चांगलं ते निदान तुम्ही कधीतरी तरी ट्राय करा. मृण्मयी रानडे आणि सई कुराने यांच्या बरोबरच्या या चविष्ट गप्पा आपण नंतरही सुरू ठेवणार आहोत. एक ब्रेक घेतोय, तुम्ही पाहत राहा फक्त News 18 लोकमत. ₹21,000 आहेत म्हणजे आणि जगभरात येते फक्त महाराष्ट्रात किंवा काही ठराविक प्रांतात नाही आहे. या सगळ्या सदस्यांना बांधून ठेवण्याची कसरत नक्कीच करावी लागत असेल. काय काय एक तर क्रायटेरियाज असतात, काय बघावं लागतं, कशी कसरत असते ॲडमिन म्हणून? कठीण आहे ॲक्च्युली सांभाळणं आणि बऱ्याच वेळा म्हणजे हे आपण काय करतो आहे असंही वाटतं, पण आणि वाद होतातच. म्हणजे मगाशी मृण्मयी म्हणाली तसं कुठल्याही कुटुंबात म्हणजे आपण एकत्र जेवतो आणि एकत्र वाद करतो, पण तसं अंगत पंगतवरही होतं. फॉर इन्स्टन्स आम्ही बॉर्डर क्विझिन्स इन्क्लूड करतो, म्हणजे आता फॉर इन्स्टन्स बेळगावातले पदार्थ आम्ही इन्क्लूड करतो, नॉट बिकॉज ऑफ एनी पॉलिटिकल अजेंडा ऑर एनिथिंग, पण ते जवळचे आहेत आपल्याला. म्हणजे सोलापूर आणि बेळगावात ह्याच्यात फार फरक नाही आहे, त्यामुळे ते इन्क्लूड करणं आम्हाला बरोबर वाटतं. जसं आपण मगाशी बोललो होतो की साहित्याचा खाद्य संस्कृती हा भाग फारसा नसतो, पण हा एक खूप मोठा दस्तऐवज आहे, कारण की पुढच्या पिढींना काय केलं जायचं ते कळतं. आणि मुख्य म्हणजे पुस्तकामध्ये एक वन वे कम्युनिकेशन असतं, पण ह्या सोशल मीडिया ग्रुपवर काहीतरी मी बोलते मग त्याच्यावर प्रतिक्रिया मिळतात, तर हे किती महत्त्वाचं आहे आणि साहित्याच्या दृष्टीनं हे किती जास्त महत्त्वाचं वाटतं? खूपच खूपच, कारण गवांदेजींच्या पुस्तकाचं मी उदाहरण देते, त्यातल्या त्यांचा काळा मसाला त्याचं खूप कौतुक झालेलं आहे, तर त्याच्यात अनेक जणींनी असं म्हटलं की ते जिऱ्याचं प्रमाण जास्त वाटतं आहे आम्हाला, असं खूप जणींनी हे केलं. पण मग गवांदेजींची सून आहे त्या ग्रुपवर, ती म्हणाली नाही मी आजींना विचारले ते बरोबर आहे. म्हणजे असा म्हणजे वाचकाला काय वाटतं ते लेखकापर्यंत पोहोचून लेखकाने आले नाही मी बरोबर आहे, मग एका कुठेतरी ह्याच्यात काही चूक झाले ते मग प्रकाशकांनी असं केलं की नाही आम्ही ते पुढच्या आवृत्तीमध्ये दुरुस्त करू शकतो, कारण किती वेळा वाचलं तरी कदाचित काहीतरी छोटं राहू शकतं. किंवा मग आपण घरी एक पदार्थ करतो त्याला इतर भाषांमध्ये किंवा इतर ह्याच्यात काय म्हणतात असं पण ऐकत, म्हणजे मग कळण्याच्या भाकरीबद्दल मध्ये मी माझ्या वॉलवर काहीतरी लिहिलेलं, तर त्याच्यावर हा मी कळण्याच्या भाकरीत अमुक अमुक घालते, मी अमुक अमुक घालते, म्हणजे त्याचे पण एक एक वेगळे वेगळे प्रकार आहे. किंवा प्रतिसाद जे देवाणघेवाण आहे त्याच्यातली ती खूप छान वाटते, म्हणजे मी खूप काही खूप मी खवय्ये नाही किंवा मला स्वयंपाकघरातही फार खूप करायला उत्साहाने आवडत नाही, माझ्या हाताला खूप चव आहे असंही नाही, पण फारच प्रामाणिक, पण मला ह्या सगळ्याबाबत खूप उत्सुकता आहे आणि मला ते लोकांचं ह्या सगळ्याबद्दल लिहिलेलं वाचायला मला खूप आवडतं. सायली राजाध्यक्ष जेव्हा तिच्या एखाद्या ह्याच्याबद्दल लिहिते ती त्याच्यासोबत एक मोठी आठवण असते तिची, आणि त्यामुळे ते वाचन म्हणून पण म्हणजे ते जवळजवळ एक ललित लेख होतो. हा एक्झॅक्टली, म्हणजे ती रेसिपी फक्त राहत नाही, रेसिपीच्या पलीकडे जाऊन कुठली तरी आठवण किंवा कुठली तरी एक
सोशो पॉलिटिकल कॉन्टेक्स्ट त्याच्यातनं काहीतरी निघतं. आणि आणखीन एक छान गोष्ट अशी की अंगत पंगत या ग्रुपवर फक्त मराठी लोक नसून इतर प्रांतीय भरपूर लोक आहेत, त्यामुळे आम्ही सगळ्यांना म्हणतो की तुम्ही मराठीत जरी लेख लिहिलात किंवा रेसिपी लिहिली तरी एक बेसिक इंग्लिश ट्रान्सलेशन करा, कारण आपल्याकडे नॉर्थ इंडियन लोक आहेत, साऊथ इंडियन लोक आहेत ज्यांना करून बघायचे आहेत हे प्रकार. फेसबुकवरून जगभरामध्ये हे पदार्थ पोचत आहेत, मराठी पदार्थ, पण आपण कुठेतरी महाराष्ट्रीयन लोक प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतो, कारण की पदार्थ पौष्टिक असतात, खूप चांगले असतात, पण ते प्रेझेंटेशनमध्ये पण कमी पडतो आहे. अशा वेळेला हा ग्रुप जो आहे की याच्यावर फोटो टाकायचे म्हणून आवर्जून काहीतरी चांगलं प्रेझेंट केलं जातं. त्या दृष्टीने जनरली आपण फक्त नैवेद्याचं ताट सजवतो किंवा केळवण करत असलो तर रोजच्या जेवणात काय आपण फारसं डावी बाजू उजवी बाजू पण बघत नाही हल्ली, पण ग्रुपवर टाकायचं आहे, फोटो घ्यायचा आहे म्हटलं की आपण जरा चांगलं ताट काढतो बाहेर आणि जरा वरनं कोथिंबीर भुरभुरतो, त्यामुळे एक जनरल किचनमधला इंटरेस्टसुद्धा मला वाटतं वाढला आहे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या पुढच्या म्हणजे आपल्या पुढच्या मुलांनासुद्धा माहिती झाल्या पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी आणखी काय करता येईल किंवा काय? लहान गोष्टी आहेत, म्हणजे काल नियम टाकले ग्रुपवर तसं की प्लीज फक्त मराठी खाद्य संस्कृतीबद्दल ही चर्चा मर्यादित ठेवा. आणि व्हॉट दॅट डज इज फोकस आणतं एक, म्हणजे आपण फक्त मराठी पदार्थांबद्दल बोलतो, मराठी हिस्ट्री आणि कलिनरी लिटरेचरबद्दल बोलतो, पण तरुण मुलांना ह्याच्यामध्ये आणायचं किंवा त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचवायचं म्हणजे लिखित साहित्य, म्हणजे मी ललित समजा म्हणा किंवा खाद्यपदार्थांविषयीचं साहित्य त्यांच्यापर्यंत पोचवायचं, तर मला असं वाटतं की आपल्याला फक्त ते मराठीत लिहून कदाचित ते साध्य होणार नाही, कारण आताची पिढी तुम्ही कितीही हे म्हटलं तरी ती मराठी बोलेल चांगलं, ऐकेल चांगलं, पण वाचेल कितपत मला जरा शंका आहे. त्यामुळे ते इंग्रजीत लिहिणं किंवा इंग्रजीत सुद्धा त्याचं एक डॉक्युमेंटेशन करणं हे किंवा डिजिटल म्हणजे व्हिडिओज करणं, ऑडिओ पॉडकास्ट करणं वगैरे, आय थिंक हे जे नवीन मीडियम्स आपल्याला मिळाले त्याचा वापर कसा करावा हे जरा इंटेलिजंटली ठरवायला. खरं तर या खूप मस्त खमंग चविष्ट खुमासदार गप्पा आपण थांबू नयेत असं वाटतंय, पण आज वेळात वेळ काढून तुम्ही दोघी जणी आलात आणि आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू. वाचाल तर वाचालमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, पण पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन लेखकांसह आणि नवीन पुस्तकांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.